काडीतळ या चित्रपटातील विठू माऊली हे गाणं वारीच्या मुहूर्तावर आता प्रदर्शित झालेलं आहे, तर त्यानिमित्तानं आपण गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि इतरांशी संवाद साधूयात. विठू माऊली या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? आज या गाण्याचे लॉन्चिंग कार्यक्रम होता, याचा या लॉन्चिंगच्या कार्यक्रम प्रसंगी मला या ठिकाणी संयोजकांनी बोलवलं होतं. मुळातच पुण्यातलं गाडीतळ हे खूप असं महत्त्वाचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी पुणे शहरातलं म्हणजे पुणे सोलापूर रस्ता असेल किंवा पुणे बारामती रस्ता असेल, याला गाडीतळामधूनच प्रवेशद्वार आहे. आणि गाडीतळ नावाने हा सिनेमा तयार होतो आहे. विकास कुचेकर, आमचे आहिरेजी, हे सगळे आमची मित्रमंडळी या ठिकाणी या संदर्भामध्ये या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांचा खूप माझा जुना परिचय आहे. त्यांनी आज विठू माऊली या त्यांच्या म्हणजे या ठिकाणी आता आषाढी वारी चालू होती आहे पुण्यामध्ये. येत्या 2-3 दिवसामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखींचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने या गाण्याचं लॉन्चिंग होतं आहे. मी या गाण्याच्या लॉन्चिंग प्रसंगी उपस्थित होत असताना हे गाणं ऐकून मला निश्चित आनंद झाला, समाधान झालं. खूप छान पद्धतीने हे गाणं त्या ठिकाणी ध्वनिमुद्रित आणि चित्रित करण्यात आलेलं आहे. मला निश्चित आनंद आहे की गाडीतळ हा पुण्याच्या त्या ठिकाणी एकूण लोकॅलिटीवर एक जनमानसांच्या जीवनमानावर आधारित असणारा चित्रपट आहे आणि त्यानिमित्ताने एक चांगलं विठू माऊलींच्या नावाने गाणं त्या ठिकाणी प्रदर्शित होतं आहे किंवा त्या ठिकाणी दर्शकांना रसिकांना ऐकायला मिळणार आहे. हे खूप छान पद्धतीने गाणं त्या ठिकाणी ध्वनिमुद्रित केलेलं आहे. मी या सर्व निर्मात्यांना गायकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद. मला ज्ञानेश्वर दादा तुम्हाला विचारायचं आहे की हे जे गाणं तुम्ही गायलेलं आहात तर त्यामागची भावना काय होती, कारण तुम्ही त्याच सगळ्या वातावरणामध्ये वाढलेले आहात, मोठे झालेले आहात, तर त्याविषयी काय सांगाल? मुळात झेंडानंतर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या गाण्यानंतर विठ्ठलाचं माऊलीचं विठू माऊलीचं गाणं मी पहिल्यांदाच गातो आहे. याचं श्रेय मी आपले माझे मित्र संगीतकार विकास कुचेकर यांना मी देतो, कारण हे गाणं इतकं अप्रतिम झालेलं आहे. हे गाणं जसं झेंडा गाणं विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणं जसं महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत तळागाळात पोहोचलं तसंच हे गाणंसुद्धा पोहोचणार आहे विठू माऊली हे गाणं. आणि माझं भाग्य समजतं की मला यांच्याकडे काम मिळालं, काम करायला मिळालं आणि मला आवडेलसुद्धा अजूनही यांच्याकडे काम करायला आणि असंच माझ्यावरती त्यांचं प्रेम राहावं आणि यांचं संगीत, यांचं गाणं एकदम म्हणजे उंच शिखरावरती तळागळात जनसामान्यांपर्यंत पोहोचो हीच माऊलीं चरणी प्रार्थना करतो. आणि वारीच्या मुहूर्तावर तुमचं हे गाणं प्रदर्शित होतं, तर जी तरुणाई संगीत क्षेत्रात कार्य करते त्यांना तुम्ही काय मोलाचं मार्गदर्शन कराल? या गाण्याचा कलर असा आहे की तरुणाईकडे सुद्धा हे गाणं आकर्षित होईल आणि त्याच्यात क्लासिकल बेससुद्धा आहे आणि सुद्धा कॉमेडी कलरसुद्धा आहे त्याच्यामध्ये. हे गाणं सगळ्यांनाच आवडेल आणि क्लासिकल आणि गाणं आता सगळ्याच प्रकारचं गाणं तरुणांमध्ये वृद्धांमध्ये आणि लहान मुलांपर्यंत सुद्धा रुजलेलं आहे. आता गाण्याबद्दल मला काय एवढं सांगावं असं वाटत नाही, कारण काही काही रियालिटी शोजसुद्धा आता सगळे तरुणाई त्याकडे वळायला लागलेली आहे आणि संगीत आता तळागाळापर्यंत रुजलेलं आहे आणि अशाच प्रकारचं गाणं कुचेकर सरांनी बनवलेलं आहे आणि आम्ही ते गायलेलं आहे आणि सगळी तरुणाई महाराष्ट्रातली सगळी जनता हे गाणं एन्जॉय करेल असं मी सांगू इच्छितो. मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या गाण्याची प्रेरणा तुम्हाला कुठनं सुचली किंवा हे गाणं वारीच्या मुहूर्तावर आपण लॉन्च करावं असं का वाटलं? ही प्रेरणा मला साक्षात जे काही मी लिहिलं त्याच्यामध्येच मला तो देव दिसला. म्हणजे या माऊलींच्या कृपेने जे काही घडलं त्याच पद्धतीने मला बऱ्याच काही गोष्टी घडत गेल्या की जेणेकरून गाणं लिहिल्या गेलं, गेल्यानंतर म्युझिक झालं, माऊलीची साथ मिळाली. याच्यामध्ये ज्ञानेश्वर मेश्रामजी, नागेश मोरवेकरजी आणि गोरो काहिरे अशा 3 मोठ्या सिंगर या लोकांचा सहभाग मला मिळाला आणि अशा पद्धतीचं एक वेगळं कंपोजिंग मी या माझ्या म्युझिकमधनं करू शकलो. खूप आनंद झाला या लोकांनी माझ्यासोबत, मोठ्या लोकांनी खूप काम केलं, मोठे गायक महागायक आहेत महाराष्ट्राचे. अशा पद्धतीने कुचेकर सर खूप मोठे संगीतकार हो आणि मोठमोठे त्यांना चित्रपट मिळत राहो आणि तेव्हासुद्धा माझी ओळख ठेवावी अशी हेच माऊलींचरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आणि गाडी तळ हा चित्रपट नक्कीच बघा. आम्ही आज गाण्याचं रिलिजेशन केलेलं आहे, म्युझिक लॉन्च केलेलं आहे, गाणं नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यांनी एन्जॉय करा, धन्यवाद. गाडीतळ ह्या चित्रपटाचं गाणं विठू माऊली हे लॉन्च झालेलं आहे. कोणता झेंडा घेऊ हाती या गाण्यानंतर विठू माऊली हे गाणं ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजात तरुणाई आणि सगळ्यांना वारीच्या मुहूर्तावर ऐकायला मिळणार आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.